6 महिने आपल्या चाळीमध्ये सांभाळून ठेवलेल्या कांद्याचे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कुठे आता 2 पैसे मिळायला लागले होते। त्यातच आता केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केली, त्यानंतर व्यापाऱ्यांवर स्टॉक लिमिट लादले आणि त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील कांदा मार्केट हे व्यापाऱ्यांनी बंद ठेवले आणि या व्यापाऱ्यांच्या अडमुठे धोरणामुळे भरडला जातोय तो फक्त नाशिक जिल्ह्यातील शेतकरी। केंद्र सरकारने कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी कांदा साठवणुकीवर निर्बंध घातल्याने नाशिक जिल्ह्यातील बहुतेक बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे। जिल्ह्यातील कांदा लिलाव ठप्प झाले आहेत। व्यापाऱ्यांच्या या अडमुठे धोरणामुळे शेतकरी सणासुदीच्या दिवसात अडचणीत आले आहेत। कामकाज बंद ठेवले गेले, परंतु सध्या दिवाळीचा सण तोंडावर आल्याने आणि शेतीचा नवीन हंगाम उभा करण्यासाठी शेतकऱ्यांना भांडवलाची गरज असताना तसेच चाळीमधल्या कांद्याचे सडण्याचे प्रमाण वाढत असल्याने बेमुदत बाजार समितीचे कामकाज बंद राहिल्यास जेव्हा बाजार समितीचे कामकाज सुरू होईल तेव्हा कांद्याची एकदम आवक होऊन कांद्याचा बाजारभावात मोठी घसरण होऊन शेतकऱ्यांना याचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे। आणि व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश मिळत नाही तोपर्यंत मोठ्या व्यापाऱ्यांची शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी न करण्याची भूमिका घेतलेली आहे आणि त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या कधी चालू होतील याबद्दल आता संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।